अनुभव म्हणजे आता कसं झालं जरा थोडस पचनाचा जी काही प्रॉब्लेम होत्या. ओके. पचनाचा प्रॉब्लेम निघाले, शेण घट्ट यायला लागलं, दुधात वाढ झालीच, क्वालिटी मध्ये चांगल्यापैकी वाढ झाली. तुमच्या गोट्याच 400 लिटर दूध आहे बरोबर. आज जवळजवळ तुमचा दैनंदिन खर्च किती आहे मिल्क चार्जरवर? मिल्क चार्जरवर दैनंदिन आता 600 रुपये खर्च आहे. 600 रुपये खर्च, मग महिन्याला किती झालं? 18,000 रुपये. मग एवढं कसं काय तुम्ही खर्च करता? नाही आता कसं आहे, आम्हाला जरा त्याचा रिझल्ट आला म्हणून खर्च केला ना, कारण क्वालिटी पण वाढली. शिवाय जनावरांचं शेण घट्ट आलं म्हणजे पचन प्रक्रिया चालू झाली चांगली सारखी. ओके ओके. गृह धरून आणि क्वालिटी वाढल्यामुळे रेट वाढला. 400 रुपये, 400 लिटर दुधाचा समजा 1.5 रुपये वाढला तर 4 दिवस 600 रुपये हिच वाढलं, अधिक दूध वाढलं. दूध किती वाढलं साधारण? दूध साधारण तरी आता माझं पहिलं साधारण 10-15 लिटर दूध वाढलं दोन टाइमच. 15 लिटर दूध म्हणलं तरी साधारण 600 रुपये ती वाढली. 600 म्हणजे 600 रुपये घालून 600-1200 रुपये होत असेल तर रुपये मिळाला. म्हणजे तुमचा 1200 रुपये नफा मंथली म्हणजे पर दिवसाला वाढला. वाढला. ओके. त्यातलं 600 रुपये जरी गेलं काय अडचण आहे? ओके. आपल्याला काय अडचण आहे? ठीक आहे. जर आता कसं आहे बघा, कुठलीही गोष्ट अनुभवाशिवाय नाही. ओके. अनुभव तरी घेऊन बघावं शेतकऱ्यांनी. मी असं म्हणणार नाही कोणाला की बाबा तुम्ही वापराच, काय कंपनी जाहिरात वगैरे करणार नाही. अनुभव घेऊन बघावा. समजा 400-200 रुपये किंवा 1500 रुपये खर्च करून अनुभव घेतल्यानंतर मग त्यांनी ती वापरायला आपण सांगायची गरज नाही पडणार बहुतेक की वापरावं म्हणून. ओके. तुम्हाला असं वाटत होतं की इवडी पावडर काय करेल? ती आता आम्ही तर नेहमी सांगतो, कोणी आला तरी सांगतो बाबा आम्ही गुडघ्यानं खायला घालतो तर ते दूध निघताना चिमटीवर पावडर काय दूध वाढणार, काय क्वालिटी वाढणार? ओके. पहिल्या वेळेस ती जरा करत विश्वासावर. आणि कसं आहे, शेवटी कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष केल्याशिवाय नाही. बरोबर. कोणीतरी सांगावं आणि आपण करावं, आपण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ओके. मग तुम्ही आज 600 रुपये खर्च करता आणि तुम्हाला दिवसाला 1200 रुपये तुम्हाला मिळतात, म्हणजे 600 ला 600 रुपये मिळतोय आणि त्याच्यात प्लस तुमचा डॉक्टरचा खर्च कमी झाला. डॉक्टरचा खर्च कमी होतो. पहिली तुमची फॅट किती लागायची? पहिली 3-7 फॅट लागायची. 8-5 एसएनएफ असायचा. आता 4-3, 4-4 फॅट लागती. 8-8, 8-9 एसएनएफ लागतो. बर बर बर. एसएनएफ आणि फॅट मध्ये वाढ झाली चांगली, त्याच्यामुळे तुमच्या दरामध्ये पण फरक पडला. म्हणजे साधारण 1-1.5 रुपये दर पण वाढला. 500 रुपये हिथे 500 रुपये आपल्याला 1000-1200 रुपये दिवसासाठी वाढून मिळाले. ओके. मिल्क चार्जरचा. ओके. आधार घेऊन जर समजा असं प्रयोग करत राहिलं आपण, ही वापरून बघू ती वापरून बघू आणि जे चांगलं आहे जसं तुमचं मिल्क चार्जर आहे तसं चांगलं प्रोडक्ट वापरून. आता तुम्हाला 100% कंटिन्यू करायला काय अडचण आहे का? आम्ही 101% कंटिन्यू करणार आहे. आम्ही त्या दुकानदाराला आधी 2 दिवस झालंय का आलंय का आमचं म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग मिल्क चार्जर करतो. ओके ओके. एक बॅग आता 30 किलोची बॅग आणली. ओके. 25 किलो मध्ये आज आणली की त्यांना माझी मी उचलून घेऊन की तुमची माझ्या नावची म्हणजे एक बॅग तुम्ही खरेदी केली का दुसऱ्या बॅगचे पैसे त्यांना आधीच देतो? मला 10-12 दिवस आधी 25 किलो 12-12.5 दिवस. ओके ओके. मी माझी बॅग उचलली की त्यांना सांगतो माझी बॅग आणून ठेवायची. म्हणजे एवढा तुमचा विश्वास आणि तुम्हाला तेवढा रिझल्ट भेटला. एक टाइम ऐक बंद करत नाही. ओके ओके. इच्छा पण नाही बंद करायची. हा म्हणजे कारण की तुमच्या ती दुग्ध व्यवसायाला जी सपोर्ट भेटायला लागलाय आणि तुम्हाला त्याचं जे बेनिफिट्स भेटतात ही जनावरांचं आरोग्य ठेवून भेटत असल्यामुळे तुम्ही खुश आहे. जनावरांचं आरोग्य अधिक आपण समजा 600 रुपयाचं खाय घातलं 1200 रुपयाचा फायदा होते. ओके. 1 रुपयाला 1 रुपया दिवसात सकाळी दिला की संध्याकाळी मिळतो तर मग काय लागतो वापरायला? बरोबर बरोबर बरं आहे. म्हणजे आता तिला कसं आहे कुठली गोष्ट करायची म्हणून आपण जी केलीच नाही त्याचा काही अंदाज लावू शकत नाही ना. ओके. आहे त्यात समाधानी आहेच. ओके. आता समजा पहिला आमचं 400 रुपये जात होतं आणि ती मिल्क चार्जर केल्यानंतर वापरल्यानंतर साधारण 9-10 लिटर दूध वाढलं. बरोबर.
समजा पुन्हा हळूहळू 12-13-15 लिटर होऊन गेलं बरोबर मग आता मिरच्या जर वापरलं नसतं तर 400-400 आहेत की हा म्हणजे वाढ झाली नसती आणि जो काही तुमचा जनावरांच्या जी शेणावर खर्च होत होता कारण ते गोळ्या द्यावं लागायचं एकूटच म्हणा किंवा कुठल्या आणखी बायोशी किंवा ह्या सुद्धा पाजावं लागत होत म्हणजे तो तुमचा कष्ट पण कमी झाला आणि खर्च पण कमी आणि जो जनावरांच्या शरीरावर जे प्रॉब्लेम येत होता की पातळ संडा झाल्यामुळे त्यांचं विकनेस यायचा त्याच्यामुळे त्यांना ट्रेस यायचा नंतर त्यांचं दूध कमी व्हायचं ह्या जी प्रॉब्लेम होत ती पूर्ण तुमचं थांबलं थांबलेत पातळ शेंदा झालं की त्याला ट्रेस किंवा त्या दिवशी 2 दिवस ती पातळ शेंदी तिथपर्यंत लिटर 2 लिटर दूध कमी निघायचं म्हणजे ती पण समस्या कमी झाली. जनावरांची चमक सुद्धा एकदम जबरदस्त दिसते आणि पूर्ण स्वच्छता वगैरे जनावरांचं सगळीच हेल्थ तब्येत जर आपण बघितली तर एकदम आणि जनावर असे रवंत एक नंबर करतात आणि रवंत करणं म्हणजेच पचन संस्था व्यवस्थित चालणं जनावरांच्या रवतीवरच आपल्या दुधाचं पण क्वालिटी आणि हे असते आणि ते तुम्ही कंटिन्यू मिल्क चार्ज दिल्यामुळे हे सर्व आपल्याला बघायला भेटते. नमस्कार. तुमचा परिचय द्या. विलास महादेव ननवरे मांडवी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे किती गायींचा गोठा आहे? 35 गायींचा गोठा आहे. तर आता तुम्ही ह्याला मिल्क चार्जर चालू केलं सॉइलच्या टेक्नॉलॉजीचं तर तुम्हाला असा काय अनुभव भेटला? अनुभव म्हणजे आता कसं झालं जरा थोडस पचनाचा जी काही प्रॉब्लेम होत्या. ओके. पचनाचा प्रॉब्लेम निघाले शेण घट्ट यायला लागलं. दुधात वाढ झालीच क्वालिटी मध्ये चांगल्यापैकी वाढ झाली. ओके. आता पहिलं जी तुमच्याकडे सारखं तुम्हाला पातळ शेणची समस्या यायची बरोबर तर ती पुन्हा मिल्क चार्जर चालू केल्यापासून काय तुम्हाला ते नाही जवळपास सगळी बंद झाली मला हरकत नाही बरं का 100% नाही पण एखाद दुसरीला होतं कधी आधी कधी मध्ये पण ते पण 1-2 दिवसांना होतं पण कव्हर. ओके. म्हणजे तुम्हाला आता पातळ संडासाठी वेगळा काहीच उपचार करावा लागत नाही? दिवस पडत नाही. ओके. आता तुम्ही म्हणत होता की तुमच्या गोट्याचं 400 लिटर दूध आहे बरोबर. आज जवळजवळ तुमचा दैनंदिन खर्च किती आहे मिल्क चार्जरवर? ₹600 मग महिन्याला किती झालं? 18,000 मग एवढं कसं काय तुम्ही खर्च करता? नाही आता कसं आहे आम्हाला जर त्याचा रिझल्ट आला म्हणून खर्च केला ना कारण क्वालिटी पण वाढली शिवाय जनावरांचं शेण घट्ट आलं म्हणजे पचन प्रक्रिया चालू झाली चांगली सारखी. ओके. ओके. गृह धरून आणि क्वालिटी वाढल्यामुळे रेट वाढला. ओके. 400 लिटर दुधाचा समजा 1.5 रुपये वाढला तर 4 दिवस 600 रुपये हिच वाढलं अधिक दूध वाढलं. दूध किती वाढलं साधारण? दूध साधारण तरी आता माझं पहिलं साधारण 10-15 लिटर दूध वाढलं दोन टाइमच. 15 लिटर दूध म्हणलं तरी साधारण 600 रुपये ती वाढली. 600 म्हणजे 600 रुपये घालून 600-1200 रुपये होत असेल तर रुपये मिळाला म्हणजे तुमचा 1200 रुपये नफा मंथली म्हणजे पर दिवसाला वाढला. वाढला. ओके. त्यातलं 600 रुपये जरी गेलं काही अडचण नाही त्यात. ओके. ठीक आहे. जर आता जर आपण बघे गेलो तर जनावरांच्या आजाराचे जर प्रमाण असेल किंवा जी काय तुमची एक अशी गाय वीक होती तर तिच्यामध्ये काय बदल जाणवला? नाही जनावर तशी माझी तशी पहिल्यापासून वीक जनावर नव्हती बरं का. म्हणजे जनावरांची क्वालिटी चांगली होती. ओके. लक्ष असल्यामुळं फक्त आपल्याला क्वालिटीचा आणि शेणाचा चांगला फरक जाणवला. ओके. राहिला विषय आता बाकीचा फरक जाणवायचा आता सुद्धा 2 महिने झाले ते वापरून. ओके. ओके. आता 2 महिने झाले इथून पुढे आणखी काय रिझल्ट येते ते सांगता येतील. ओके. काय वाट आणि गायींची हेल्थ पण चांगली सुधारायला लागली. चांगली. ओके. तरी इतर जे शेतकरी आहेत पशुपालन किंवा गायीचं गोठ असणाऱ्या शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छितात? आता कसं आहे बघा कुठलीही गोष्ट अनुभवाशिवाय नाही. ओके. अनुभव तरी घेऊन बघावा शेतकऱ्यांनी. मी असं म्हणणार नाही कोणाला की बाबा तुम्ही वापराच काही कंपनी जाहिरात वगैरे करणार नाही. बरोबर. अनुभव घेऊन बघावा समजा 400-200 रुपये किंवा 1500 रुपये खर्च करून अनुभव घेतल्यानंतर मग
त्यांनी ती वापरायला आपण सांगायची गरज नाही पडणार बहुतेक की वापरावं म्हणून. ओके, तुम्हाला असं वाटत होतं की उडुडी पावडर काय करेल? ती आता आम्ही तर नेहमी सांगतो, कोणी आला तरी सांगतो आम्ही गुडघ्याला खायला घालतो तर ते दूध निघत नाही, त्याला चिमटे चिमटे पावडर काय दूध वाढणार, काय क्वालिटी वाढणार. ओके, पहिल्या वेळेस ती जरा करत म्हणजे तुम्ही आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटायला होतो त्यावेळेस तुम्हाला थोडं अजून मग आम्ही तुम्हाला म्हणलं वापर खर्च जास्त वाटत होता, खर्च जास्त वाटत होता आणि तुम्हाला वाटत होतं का आता पावडर सर्व्हिस येते सांगते ती काय. मग तुम्ही एकदा विश्वास ठेवला. नाही आम्ही विश्वास ठेवला आणि कसं आहे शेवटी कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष केल्याशिवाय नाही. बरोबर, कुणीतरी सांगावं आणि आपण करावं, आपण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ओके, मग तुम्ही आज 600 रुपये खर्च करता आणि तुम्हाला दिवसाला 1200 रुपये तुम्हाला मिळतात, म्हणजे 600 ला 600 रुपये मिळतोय आणि त्याच्यात प्लस तुमचा डॉक्टरचा खर्च कमी झाला. डॉक्टरचा खर्च कमी होतो आणि इतर काय अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल जाणवतोय जनावरांच्या हेल्थ मध्ये? आता जनावरांच्या हेल्थ मधला बदल आता सांगता येणार नाही, कारण दोन महिन्यात काय एवढा असं काय कुठलं मॅजिकची कांडी नाही की आज टाकलं आणि उद्या त्याला फरक पडला. ओके, अजून तर काय तसं जाणवत नाही. ओके, पुढच्या अजून 4 महिन्यानं. पहिली तुमची फॅट किती लागायची? पहिली 3-8, 3-7 फॅट लागायची. 8-5 एसएनए बसायचा. आता 4-3, 4-4 फॅट लागते. 8-8, 8-9 एसएनए लागतो. बर बर बर, एसएनए पण फॅट मध्ये वाढ झाली चांगली, त्याच्यामुळे तुमच्या दरामध्ये पण फरक पडला. म्हणजे साधारण 1-1.5 रुपये दर पण वाढला. 500 रुपये हे 500 रुपये आपल्याला 1000-1200 रुपये दिवसासाठी वाढून मिळाला. दूध व्यवसायामध्ये जर आपल्याला चांगले यशस्वी व्हायचं असेल तर काय वाटतं तुम्हाला? नाही असं नवीन नवीन कंपनीचा किंवा असा तुमच्या मिल्क चार्जर सारख्या म्हणा किंवा मिल्क चार्जरचा आधार घेऊन जर समजा असं प्रयोग करत राहिलं आपण, ही वापरून बघू ती वापरून बघू आणि जे चांगलं आहे जसं तुमचं मिल्क चार्जर आहे तसं चांगलं प्रोडक्ट वापरून आता तुम्हाला 100% कंटिन्यू करायला काय अडचण आहे का? आम्ही 101% कंटिन्यू करणार आहे. आम्ही त्या दुकानदाराला आधी 2 दिवस झालंय का आलंय का आमचं म्हणून म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग मिल्क चार्जर करतो. ओके ओके ओके. एक बॅग आता 30 किलोची बॅग आणली. ओके, 25 किलो मध्ये आज आणली की त्यांना माझी मी उचलून घेऊन की तुमची माझ्या नावची म्हणजे एक बॅग तुम्ही खरेदी केली का दुसऱ्या बॅगचे पैसे त्यांना आधीच देतात? मला 10-12 दिवस जाती 25 किलो 12-12.5 दिवस. ओके ओके, मी माझी बॅग उचलली की त्यांना सांगतो माझी बॅग आणून ठेवायची. म्हणजे एवढा तुमचा विश्वास आणि तुम्हाला तेवढा रिझल्ट भेटला. एक टाइम बंद करत नाही. ओके ओके, इच्छा पण नाही बंद करायची. हा म्हणजे कारण की तुमच्या ती दुग्ध व्यवसायाला जी सपोर्ट भेटायला लागलाय आणि तुम्हाला त्याचं जे बेनिफिट्स भेटतात ही जनावरांचं आरोग्य ठेवून भेटत असल्यामुळे तुम्ही खुश आहे. जनावरांचं आरोग्य अधिक आपण समजा 600 रुपयाचं खाय घातलं 1200 रुपयाचा फायदा होतो. ओके, 1 रुपयाला 1 रुपया दिवसात सकाळी दिला की संध्याकाळी मिळतो तर मग काय लागू वापरायला? बरोबर बरोबर बरं आहे. म्हणजे जर आपल्याला व्यवसायाचं जर ताळेबंद ठेवायचं असला तर आपल्याला सगळ्या गोष्टीच विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्याला देऊन जर आपल्याला त्याच्या डबल मिळत असलं तर द्यायला काहीच अडचण नाही. ओके, तर जर समजा तुम्ही मिल्क चार्जर जर अजून वापरलंच नसतं तर तुम्हाला काय त्याचं? नाही आता तिला कसं आहे कुठली गोष्ट करायची म्हणून आपण जी केलीच नाही त्याचा काही अंदाज लावू शकत नाही ना. ओके, आहे त्यात समाधानी आहेच. ओके, आता समजा पहिलं आमचं 400 लिटर दूध जात होतं आणि ती मिल्क चार्जर केल्यानंतर वापरल्यानंतर साधारण 9-10 लिटर दूध वाढलं. बरोबर, समजा पण हळूहळू 12-13-15 लिटर होऊन गेलं. बरोबर, मग आता मिल्क चार्जर वापरलं नसतं तर 400-400 आहेत की? हा म्हणजे वाढ झाली नसती आणि जो काही तुमचा जनावरांच्या जी शेणावर खर्च होत होता कारण जे गोळ्या द्यावं लागायच्या एकोटस म्हणा किंवा कुठल्या आणखी बायोटवायशी किंवा ह्या पाजावं लागत होतं. म्हणजे तो तुमचा कष्ट पण कमी झाला आणि खर्च पण कमी आणि जो जनावरांच्या शरीरावर जे प्रॉब्लेम येत होता की पातळ संडा झाल्यामुळे त्यांचं वीकनेस यायचा त्याच्यामुळे त्यांना ट्रेस यायचा नंतर त्यांचं दूध कमी व्हायचं ह्या जे प्रॉब्लेम होतं ते पूर्ण तुमचं थांबलं ना? थांबले. पातळ शेण नाही झालं की त्याचा ट्रेस किंवा त्या दिवशी 2 दिवस ते पातळ शेण दिली तोपर्यंत 1-2 लिटर दूध कमी निघायचं म्हणजे ती पण समस्या कमी झाली. तुम्हाला इतर मासे असेल गोचिड असेल ह्याच्या संदर्भात काय इफेक्ट वाटत? गोचिड मासे आमच्या गोट्यावर नसतीच कधी. ओके, मी स्वतः स्वच्छता बी असती. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता काय ही पाड्यांचं शेण वगैरे तर एकदम पूर्ण तसं घट्ट आहे असं पूर्ण लेंडीसारखं शेण पडलेलं आहे. तर आता एक शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छित आणि तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा.
विलास महादेव ननवरे मुक्काम पोस्ट मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. ओके. मोबाईल नंबर 9890987731. ओके. तर तुम्हाला कोण मार्गदर्शन करतं किंवा मला आता हे घ्यावून आमचे मित्र जायचे मित्र म्हणजे फॅमिली मेंबर जायचे. ओके ओके. हा घरच्या सारखं जायचं रूपनवर साहेब. ओके. आम्हाला म्हणले ना ना एकदा बघू मग आमचं दोघं ठरलं बाबा ठीक आहे लोक मटका खेळते पैसे घालते आपण एकदा मटकाच खेळून अठरा हजार रुपये जाते ना 18,000 मटका घालून खेळून बघू 18,000 मिळालं बस झालं आपल्याला गेलं म्हणायचं बसायचं तुम्ही 18 मिळते 18 मिळते तेवढं मिळते आम्हाला त्याच्यामुळे काय अडचण नाही. ओके ओके. आता कसं आमचे जोडीदार म्हणले होते तुम्ही 10 गायला ठेवा ना 5 गायला ठेवा म्हणलं 5 गायला ठेवायचं 10 गायला ठेवायचं कामगार असल्याचे आपलं स्वतः सगळं सगळं ठेवतो. ओके. म्हणजे आधी विश्वास ठेवला पाहिजे मग वापरला पाहिजे तरच आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. रुपनवर साहेब तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव धनंजय सहदेव रुपनवर. माझा मोबाईल नंबर 9860828179004. ओके ठीक आहे. आणि जनावराची चमक सुद्धा एकदम जबरदस्त दिसते आणि पूर्ण स्वच्छता वगैरे जनावराचं सगळीच हेल्थ तब्येत जर आपण बघितली तर एकदम आणि जनावर असे रवंत रवंत एक नंबर करत आणि रवंत करणं म्हणजेच पचन संस्था व्यवस्थित चालणं जनावरांच्या रवतीवरच आपल्या दुधाचं पण क्वालिटी आणि हे असते आणि ते तुम्ही कंटिन्यू मिल्कच्या ह्याच्या दिल्यामुळे हे सर्व आपल्याला बघायला भेटते. तर आज आपण सगळंच तुमचा गोटा बघूया. आणि जनावरांच्या असे कडकडपणा वगैरे काही नाही एकदम शांत खायला. ओके धन्यवाद.